हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या माय आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला ही पायपुसणी बनवून दाखवणार आहे. आणि हे मी साडी फाडलेली आहे, हे साडीचे छोटे छोट्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि ह्याची मी पायपुसणी बनवणार आहे. तर चला मग बघूया आपण कशी बनवूया पायपुसणी. हे फासे टाकायचे आहेत, असे खूप सोपी आहे, तुम्हाला घरच्या घरी बनवायला येते आणि काही खर्च पण नाही. हे फक्त असं धरून हे असं टाकायचे, झाला फासा. तर मी हे 21 फासे टाकलेले आहेत, मला ही गोल पायपुसणी बनवायची आहे. चल सुरू करू. ही सुई इथून घालायची मधून आणि ह्याला असा गोल हे करून इथून बाहेर काढायचा आणि हा पण फासा सोडून द्यायचा. इथून पायपुसणीला सुरुवात झाली आपल्या. आता हे खूप सोपं आहे, इथून घालायची सुई, हे इथून फासा गोल टाकायचा, हा फासा सोडून द्यायचा. ही आपली गोल पायपुसणी होणार आहे. टाकायचे आणि खूप फिट्ट पण नाही करायचे. आणि हे शेवटचे लास्टचे आपण 3 फासे ह्या सुईमध्ये ठेवणार आहोत, कारण ह्या पायपुसणीला गोल आकार आला पाहिजे. 1, 2, 3 हे 3 आपण पाठीमागे ठेवणार आहोत आणि वापस इकडचं ह्या सुईमध्ये घेणार आहोत. सोपा आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, काही खर्च नाही. खराब साड्या तुमच्या घरी असतीलच, त्याचे फाडून बनवायचं. आता बघा पावसाळ्यात आपले डोरमेट किती खराब होतात सारखी सारखी. हे असं आपण बनवल्यावर साड्यांचे एक झालं की एक आपण लगेच चेंज करू शकतो. ह्याच्यातले 3 वापस इकडे घ्यायचे आणि 3 शिल्लक ठेवायचे ह्याच्यामध्ये, या सुईमध्ये. असे 3-3 सोडून झालेत आपले हे. आता हे 3 परत विणून घ्यायचे आणि हे पूर्ण आपला आता एक भाग, म्हणजे एक भाग पायपुसणीचा गोल असा आकाराचा कंप्लीट झालेला आहे. हे तुम्हाला दिसतच असेल की खालच्या साईडने, म्हणजे आपला हा त्रिकोणी भाग दिसत आहे तुम्हाला, खालच्या साईडने कमी आणि वरच्या साईडने असं रुंद होत आलेला आहे, असाच गोल आकार येत जातो त्याला. आता हे सगळं पूर्ण ह्या सुईमध्ये विणून घ्यायचं आहे आणि वापस ह्या सुईमध्ये विणलेलं वापस ह्या सुईमध्ये विणून घ्यायचं आणि वापस रिटर्न तीच प्रोसेस करायची. आपण सुरुवातीला जे केलं 3-3 फासे सोडले, तसंच आपण नंतरही तेच करायचं आहे. प्रत्येक वेळी 3-3 फासे सोडायचे, तसं पायपुसणीला गोल आकार येऊन जातो. आता हे झालं आपलं
एक भाग कंप्लीट झालेला आहे। आता हे सगळं विणून झाल्यानंतर ह्या सुईमध्ये घेताना वापस आपल्याला तीन तीन सोडायचे आहेत। हे तीन फाशे आपण प्रत्येक वेळी सोडले ना बरोबर गोल आकार येतो, पायपुसणी कुठेही चुकत नाही। त्याच्यामुळे हे फक्त हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळी ह्या सुईमधून ह्या सुईमध्ये घेताना तीन फाशे सोडायचे। आता झालं आपला हा एक पूर्ण भाग कंप्लीट झालेला आहे। अशीच आपल्याला पायपुसणी कंप्लीट करायची आहे। चला तर ही आपली पायपुसणी कंप्लीट झालेली आहे। आता मी तुम्हाला अगोदर ही बाजू कशी बंद करायची ती सांगणार आहे, नंतर आपल्याला हे दोन बाजू शिवून घ्यायचे आहेत। म्हणजे ही आपली पायपुसणी कंप्लीट होती। इथं माझा थोडासा कपडा कमी पडला होता साडीचा, तर मी हे थोडासा दुसरा कपडा बसवलेला आहे। चला सुरू करू। या सुईमधून असे दोन फाशे घालून घ्यायचे आहेत ह्या सुईमध्ये, आणि हे असं फिरून हे फासा काढून घ्यायचा आहे। तर हा एक आणि हा एक, आता हे दोन फाशांमधून एक फासा करायचा आहे। हे झाला दोनमधून एक, असंच आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे। ह्या दोन 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 असे टाकून घ्यायचे आणि एक बनवायचा ह्या दोन्हीचा। इथं हे वापस हे दोन, इथं एक, आपल्याला हे असंच करायचं आहे। अशा प्रकारे ही बाजू ही बघा बंद होत चालली। जसजसं आपण एक एक फास असो दोन फासे करून दोनचा एक केला, तसतसं ही एवढी बाजू आपली बंद झाली। तर ही आपली बाजू कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला इथून फक्त हे मारला कट, ह्याच्यामधून हे टाकून घ्यायचं। हे झालं कंप्लीट। आता ही बाजू आपल्याला ह्या दोन बाजू शिवून घ्यायच्या आहेत। ह्या अशा दोन बाजू शिवून घ्यायच्या, मग आपली पायपुसणी झाली कंप्लीट। चला तर मग शिवायला सुरू करूया। हे मी सुईमध्ये दोरा टाकून ठेवलेला होता। आता हे दोन बाजू अशा धरायच्या आणि स्टार्टपासून ह्या सुरुवातीच्या फाशामधून ह्या सुरुवातीच्या फाशामध्ये ही आपली अशी सुरुवात करायची शिवून घ्यायला। खूप सोपी आहे, घरी बसल्या बसल्या तुम्ही करू शकता। आता बघा पावसाळ्यामध्ये खूप पावसाने आपल्या खराब होतात सारखे सारखे डोरमेट, तर मग आपण असंच घरी जर आपल्या खराब साड्यांपासून अशा तयार केल्या तर आपला किती फायदा आहे बघा। चला तर ही आपली झालेली आहे कंप्लीट। ही अशी छान आपली गोल पायपुसणी रेडी आहे। व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू, आणि व्हिडिओ आवडले तर असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।